आज आपण समबहुभुजाकृतींच्या संदर्भात सममिती शिकू तुम्ही अर्धे कापलेले सफरचंद नीट पाहिले आहे का ते असे दिसते तुम्ही सांगू शकता का की यामध्ये काय विशेष आहे विचार करा अगदी बरोबर यामध्ये मधून जाणारी एक उभी रेषा काढली असता आपल्याला दिसते की या रेषेच्या दोन्ही बाजूचे भाग अगदी एकमेकांशी मिळते जणू काही ते एकमेकांचे आरशातील प्रतिबिंब आहेत अशा आकृतीला एक सममित आकृती म्हणजे सिमेट्रिक फिगर म्हणतात चला म्हणजे सिमेट्री अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ सममिती किंवा सिमेट्री तुमच्यासाठी नवीन गोष्ट नाहीये तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक वस्तू पाहिल्या असतील ज्या सममित म्हणजे सिमेट्रिक आहेत जसे फूल कॅरमबोर्ड एक पान कात्री आणि अशा अनेक आता तुम्ही ही बहुभुजाकृती बघा जर आपण याच्या मध्यातून अशा प्रकारे एक रेषा काढली तर आपल्याला या बहुभुजाचे दोन भाग प्राप्त होतात उजवा भाग आणि डावा भाग इथे डावा भाग हुबेहूब उजव्या भागासारखा आहे परंतु मागच्या बाजूने हा उलटा आहे जर आपण या ओळीच्या अनुषंगाने रेषा दुमडून चित्र उजवीकडे ठेवले तर आपण पाहतो की ते दोन भाग एकमेकांना पूर्णपणे झाकून घेत आहेत अशा स्थितीत आपण म्हणतो की आकृती सममित आहे जेव्हा एका रेषेला दुमडल्यामुळे आकृतीचा अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागाला पूर्णपणे झाकत असेल तर आपण म्हणतो की आकृतीमध्ये रेषीय सममिती म्हणजेच लाईन सिमेट्री आहे ती रेषा जिला दुमडल्यामुळे आपल्याला रेषीय सममिती दिसते त्याला एक सममित अक्ष म्हणजेच लाईन ऑफ सिमेट्री म्हणतात रेषीय सममितीचा आरशातील परावर्तनाशी म्हणजेच मिरर रिफ्लेक्शनशी जवळचा संबंध आहे जर आपण याच आकृतीत या सममित अक्षाच्या समोर एक आरसा ठेवला तर आपण पाहतो की आरशात दिसणाऱ्या डाव्या भागाचे प्रतिबिंब आकृतीच्या उजव्या भागाशी हुबेहूब जुळते यातून तुम्हाला काय समजते विचार करा अगदी बरोबर यातून आपल्याला समजते की रेषीय सममितीच्या संदर्भात आकृतीचा अर्धा भाग दुसऱ्या भागाचे आरशातील प्रतिबिंब असते अशा प्रकारे रेषीय सममितीच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की आरशातील रेषा एक सममित अक्ष असते म्हणजेच कोणत्याही आकृतीमध्ये आपण आरसा रेषेच्या मदतीने सममित अक्ष शोधू शकतो लक्षात ठेवा आरशाच्या परावर्तनामुळे आकृतीच्या रूपामध्ये ओरिएंटेशन्स उजव्या डाव्याचे लेफ्ट राईट परिवर्तन होते ज्याला आपण बाजूचे व्यस्तन म्हणजेच लॅटरल इन्व्हर्जन म्हणतो याचा अर्थ आहे की आकृतीचा उजवा भाग हा प्रतिबिंबाचा डावा भाग बनतो आणि आकृतीचा डावा भाग हा प्रतिबिंबाचा उजवा भाग बनतो आता तुम्ही सांगू शकता का ह्या आकृतीमध्ये कोणती रेषा सममित अक्ष आहे विचार करा अगदी बरोबर जर आपण रेषा पाहिले तर ही रेषा आकृतीला दोन अशा भागात विभाजित करते की आकृतीचा अर्धा भाग दुसऱ्या अर्धा भागाचे आरशातील प्रतिबिंब बनते म्हणून आपण रेषा एन ला आरसा रेषा मानू शकतो रेषीय सममितीच्या संदर्भात सममित सममित अक्षही होऊ शकते म्हणून एन रेषा अक्ष देखील आहे पण जर आपण रेषा एम बद्दल बोलतो तर यावर असा आरसा ठेवल्यास आपल्याला असे दोन भाग मिळत नाही जे एकमेकांचे प्रतिबिंब असतील अशा प्रकारे रेषा एम आरसा रेषा आणि त्याच सोबत सममित अक्ष होऊ शकत नाही जर आपण याच आकृतीत अशा प्रकारे आडवी रेषा काढली तर ही रेषाही या आकृतीला दोन अशा भागांमध्ये विभागते ज्या एकमेकांच्या आरसा प्रतिबिंब आहेत यातून आपल्याला हे समजते की एखाद्या आकृतीत एकापेक्षा जास्त सममी तक्षही असू शकतात विशेषत जेव्हा आपण समबहुभुजाकृतींबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला एकपेक्षा अधिक सममित अक्ष दिसू शकतात समबहुभुजाकृती एक अशी बहुभुजाकृती असते ज्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते तसेच सर्व कोणांचे माप समान असते जसे की एक समभुज त्रिकोण एक समबहुजाकृती आहे कारण याच्या तीनही बाजू समान आहेत तसे तीनही कोण समान आहे प्रत्येकाचे माप साठ अंश असते तुम्ही सांगू शकता का की या त्रिकोणामध्ये किती सममित अक्ष असू शकतील विचार करा अगदी बरोबर आपण याप्रमाणे तीन सममित अक्ष आखू शकतो त्याचप्रमाणे चौरस देखील एक समबहुभुज आहे आणि यामध्ये चार सममित अक्ष आखता येतात अशा प्रकारे आपण समपंचकोनात पाच समषटकोनात सहा आणि समसप्तकोनात सात सममित रेखा आखू शकतो तुम्ही हा आकृती बंध समजून घेऊन कोणता नियम सांगू शकता का ज्यामुळे आपण एखाद्या समबहुभुजाकृतीमध्ये किती सममित अक्ष आहेत हे शोधू शकू अगदी बरोबर प्रत्येक समबहुभुजाकृतीचे तेवढेच सममित अक्ष असतात जेवढ्या त्याच्या बाजू असतात तर सांगा की एका सम अष्टकोनामध्ये किती सममित अक्ष काढता येतील विचार करा अगदी बरोबर यात आठ सममित अक्ष काढता येतील तर आज आपण शिकलो समबहुभुजाकृतींच्या संदर्भात सममिती पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणे घेऊन आपण हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ